छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सत्यात उतरवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत विकसित भारत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी मोदी सरकार काम करत आहे समाजातील प्रत्येक घटकासाठी विकास योजना आखल्या असून अत्यंत गतीनं पायाभूत सुविधांची कामं होत आहेत असं प्रतिपादन नागरी हवाई उड्डाण मंत्री नामदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलं मौजे वडगाव इथं विकसित भारत संकल्प संकल्पयात्रेच्या स्वागत सोहळ्यात ते बोलत होते हातकळंगले तालुक्यातील वडगाव इथं विकसित भारत संकल्प रथ यात्रा आली होती या रथ उद्घाटन केंद्रीय मंत्री नामदार ज्योतिरादित्य सिंधिया आणि माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या हस्ते झालं यावेळी बोलताना सिंधिया यांनी मोदी सरकारच्या विकासाच्या दृष्टीची माहिती दिली विकसित भारत संकल्प यात्रेतून केंद्र सरकारच्या अनेक योजना जनतेपर्यंत पोहोचत आहेत सर्वांगीण विकासाचं पंतप्रधान मोदींनी पाहिलेलं स्वप्न सत्यात आणलं जात आहे गरिबीमुक्त भारत घडवण्याबरोबर आता आपला देश जागतिक हा सत्ता म्हणून वेगानं पुढे येतोय समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकास योजना जाण्यासाठी मोदी सरकारचे जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचं नामदास सिंधिया यांनी सांगितलं यावेळी अंगणवाडी पोषण अभियान पीएम किसान योजना वैयक्तिक शौचालय लाभार्थी पंतप्रधान घरकुल योजना संजय गांधी निराधार योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उज्ज्वला गॅस योजना आणि कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली दरम्यान नामदास सिंधिया यांनी नागपूर रत्नागिरी महामार्गाच्या कामाची पाहणी केली यावेळी माजी आमदार अमल महाडिक यांनी महामार्गासाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळाल्याचं सांगितलं दरम्यान यांनी या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी दीपाली तेली यांच्या घरकुलाला प्रत्यक्ष भेट दिली शिवाय मौजे वडगाव ग्रामपंचायतीची स्वच्छ ग्राम म्हणून निवड झाल्याबद्दल सरपंच कस्तुरी पाटील ग्रामसेविका आरती ढगे आणि पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी जनता उत्सुक आहे असं प्रतिपादन शौमिका महाडिक यांनी केलं तर खासदार धैर्यशील माने यांनी नागपूर रत्नागिरी महामार्गावर वडगाव जवळ भुयारी मार्ग तयार होण्याची गरज व्यक्त केली यावेळी राजवर्धन निंबाळकर सरपंच कस्तुरी पाटील उपसरपंच सुनील खारे पाटणे सदस्य स्वप्नील चौगुले यांनीही मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला माजी आमदार अमल महाडिक सुरेश हळवणकर सत्यजित देशमुख समरजित घाटगे संजय पाटील अरुण इंगवले अशोक माने मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील प्रांताधिकारी मोसमी बरडे, तहसीलदार कल्पना ढवळे गटविकास अधिकारी शबाना मोकाशी अमरसिंह पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते